नमस्कार, मी राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष श्यामराव मोकाशी आणि आता जे मी उभा आहे ते नालासोपारा स्टेशन पूर्वेला उभा आहे। ही आरटीओची आता संपूर्ण फिटनेस सेवा ही चालू होणार आहे, त्याच्यामुळे घर बसल्यात तुम्हाला लायसन फिटनेस नोंदणीकरण हे संपूर्ण ऑनलाईन अर्ज करायचे आहेत। त्या ऑनलाईनच्या अर्जामुळं कुणालाही आरटीओला जावं लागणार नाही। जर आरटीओला केवळ जो घोटाळा होतो तो केवळ रिक्षा टॅक्सी परमिटच्यामुळंच होतो आणि रिक्षा टॅक्सीवाल्यामुळंच आरटीओमध्ये हा मोठा भ्रष्टाचार होत असतोय की रिक्षावाला कुणाचंही ऐकत नाही किंवा फेसलेस सेवेचं सुद्धा जाणून घेत नाही। तर आता रिक्षा टॅक्सीचं पासिंग करायचं जरी म्हणलं तर त्यांना स्वतःच्या अकाउंटमधून 700 रुपये फी भरावी लागणार आहे। स्वतःच्या मोबाईलवरूनच त्यानं आपल्या गाडीचं डिटेल हे भरून त्यांना पासिंगची टेस्टची डेट घ्यावी लागेल आणि त्याला टेस्टला जावं लागेल। शिवाय ते भरलेले पेपर त्यांना स्वतः तिथं गेला तरच ती गाडी पासिंग होणार आहे। त्याच्यामुळं आता महाराष्ट्रातील फिटनेस घोटाळा हा वरती आल्यामुळं संपूर्ण रिक्षा टॅक्सीची फिटनेस, सर्व वाहनांची फिटनेस ही ऑनलाईनद्वारेच मिळणार आहेत। त्याच्यामुळं स्वतःची कामं ही स्वतःच फिटनेस सेवेद्वारे करायची आहेत। शिवाय आरटीओमधून शिकाऊ परवाना हा घर बसल्याच मिळणार आहे। शिवाय लायसन नूतनीकरण, लायसनचा पत्ता बदली करणं, आरसी बुक प्रिंटिंग हे महाराष्ट्राचं अंधेरी आरटीओ कार्यालयातूनच होणार आहे। याच्यामुळं इथून पुढं तुम्हाला कुठलंही लायसन नूतनीकरण करताना विरार आरटीओमध्ये तुमचं कुठलंही काम होणार नाही। खाली तुम्हाला ऑनलाईनला ते भरावं लागणार आहे। जो ऑनलाईनला भरेल त्याचाच लायसन वगैरे त्याला पोस्टानं त्याच्या पत्त्यावरती येईल। त्याच्यासाठी प्रत्येकानं परिवहन विभागाच्या साईटवरती आपले अर्ज भरायचे आहेत, तरच तुम्हाला फिटनेस सेवेद्वारे हे काम होणार आहे। शिवाय जो परवानाधारक फिटनेस नूतनीकरण वेळी आरटीओच्या समोर हजर राहणार नाही त्याचं फिटनेसही नूतनीकरण होणार नाही। त्याच्यामुळं प्रत्येकानं आपापल्या वाहनाचे पेपर हे अपडेट करा आणि आप मीटरना मात्र मुंबई महानगर क्षेत्रात प्रत्येकानं धंदा करायचा आहे। प्रवाशांनाही सुद्धा मी सांगू इच्छितो की लवकरच हे मुक्त संचाराचं परवानगी पत्र डाउनलोड पद्धतीनं मिळणार आहे, त्याच्यामुळं तेही स्वतः रिक्षा टॅक्सी चालकाने डाउनलोड करून हे काढून घ्यावं लागेल। त्याच्यामुळं मी आत्ताच रिक्षा टॅक्सी चालकांना सांगू इच्छितो ज्यांच्याकडं मुंबई महानगर क्षेत्राचे परवानगी पत्र नसतील त्यांनी आरटीओ कार्यालयातून ही ताबडतोब जाऊन घेऊन यायचे आहे। शिवाय फेसलेस सेवेनेच हे संपूर्ण काम होणार असल्यामुळं प्रत्येकानं आपापल्या मोबाईलवरून गव्हर्नमेंटच्या साईट, परिवहन विभागाच्या साईट तपासा की यम ॲप म्हणून बी प्रत्येकानं आपापल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या की जेणेकरून तुम्हाला आपल्या वाहनाचं हे स्टेटस मिळेल की आपल्या वाहनाची सत्यता झालेली आहे का। आजकाल भरपूर लोक दुसऱ्याच्याकडं आपले पेपर देतात, तर योग्य व्यक्तीकडं पेपर द्या आणि फेसलेस सेवेद्वारे स्वतः तुमचं पेपर तुमच्याच मोबाईलवरनं भरायचं आहे, त्या तरच तुमची ती कामं होणार आहेत। धन्यवाद। मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।